नांदेडमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याने नदीकाठचे अनेक मार्ग बंद झाले. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनींना मंदिरातच कुडकुडत रात्र जागून काढावी लागली. मुसळधार पावसामुळे वाहतूक बंद होऊन जनजीवन विस्कळीत झाले. हिमायतनगर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पैनगंगा नदीकाठच्या बोरगडी, वारंगटा कळी, मंगळूर, खैरगाव परिसरातील नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे वाहतूक बंद होऊन जनजीवन विस्कळीत झाली आहे. दरम्यान सायंकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर शाळेतील मुलींना घेऊन जाणारी बस अनेक नाले पार करत गेली आहे. परंतु खैरगावच्या नाल्यावरून कमरेहून जास्त पाणी वाहू लागल्याने वेळीस बस चालकाने प्रसंगावधान राखून बस पुढे न नेता परत हिमायतनगरकडे आणली आहे. पुलावरून कमरे एवढं पाणी होतं, पाण्यामधून पुढे घालायचं म्हणजे धोकाच असतं ना. बर, त्याच्यावर सगळ्या सुरक्षित तिथं थांबलो, एक तास थांबलो, पाणी काही कमी झालं नाही. अर्धा पूल कच्चा वाहून गेलाय, त्याच्यावर गाडी रिवर्स येते, 1 ते 1.5 किलो गाडी रिवर्स घेतली, तिथं पाणी कमी, तिथून रिवर्स गाडी वळून सुरक्षित तिथं गाडी मुलींना सोडलं. मी आणलं सोडून पाणी कमी होईल म्हणून आम्ही वाट पाहिली, पण पाणी कमी काय होत नव्हतं, पुढे गाडी जाईल वाटलं, पण गाडी घेतली तशीच. मुलीच्या म्हणण्यानुसार गाडी पुढे घेतली आणि पुढे गेल्यानंतर मात्र मांडे इतकं पाणी पुलावून वाहत गेलं वारण टाकीच्या समोर. आणि तिथे मात्र म्हटलं ड्रायव्हर साहेबाला, गाडी तुम्ही पुढे नेऊ नका, आपल्या गाडीत 101 मुली आहेत आणि ही जबाबदारी फार मोठी आहे. आपण काही एवढ्या लेकरायला घेऊन वाहत जायचं काय असं म्हटलं आणि त्यांना पुढे जाऊ दिलं नाही आणि तिथं थांबवली. बस मधील शेकडो मुलींना येथील श्री पंच परमेश्वर मंदिरात सोडले. एकूणच पावसामुळे चिमुकला विद्यार्थिनींना मंदिरातच कुडकुडत रात्र जागून काढावी लागली आहे. मंदिर कमिटी गावातील स्वयंसेवक युवक, शाळेचे शिक्षक यासह सर्वांनी मुलींचा जेवणाची सोय करण्यात आली. तसेच किनवट हिमायतनगर मार्गावरील रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने संथगतीने करून अर्धवट असल्यामुळे रस्ता चिखलमय झालाय. प्रतिनिधी जांबुवंत मिराशेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.